नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती दोंड एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न पाच क्रमवार संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती तर ह्याच्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन असतील की पहिली संख्या एक्स माना दुसरी संख्या होणार क्रमवार आहे म्हणून एक्स प्लस वन तिसरी होईल एक्स प्लस टू चौथी होईल एक्स प्लस थ्री आणि पाचवी होईल एक्स प्लस फोर तर या सगळ्यांची बेरीज बोलले आहे की किती आहे त्या सगळ्यांची बेरीज एकूण सॉरी सरासरी दिलेली अठ्ठेचाळीस म्हणजेच जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या भागीला तेवढ्या संख्यांचं किती संख्या आहेत ते जर केल्या तर ते ती येते आपली सरासरी म्हणजेच येते अठ्ठेचाळीस तर एक्स किती वेळेस आला आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच एक्स प्लस एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार सहाने चार येतात दहा बरोबर येईल अठ्ठेचाळीस आता हा पाच इथे भाग्यकारामध्ये आहे त्या साईडला पाठवला तर इकडे गुणाकारामध्ये जाईल अठ्ठेचाळीस भागीला गुणीला पाच म्हणजे म्हणजेच दोनशे चाळीस दोनशे चाळीस बरोबर इथे येईल हा दहा इथे प्लसमध्ये आहे त्या साईडला पाठवला तर हा मायनस दहा होईल आणि पाच एक्सला पाच एक्स लिहू पाच एक्स बरोबर दोनशे तीस येईल तर x बरोबर येईल फोर्टी सिक्स शेहेचाळीस तर ही शेहेचाळीस झाली ही सत्तेचाळीस झाली ही अठ्ठेचाळीस झाली एकोणपन्नास एक झाली आणि ही पन्नास झाली त्याला दुसरी एक संख्या काढायची क्रम असेल, असेल क्रमवार संख्या दिलेल्या असतील आणि त्यांची सरासरी दिलेली असेल आणि क्रमवार संख्या विषम असतील समज दोनच क्रमवार तीनच क्रमवार संख्या दिलेल्या आहे तर मधली संख्या जी असेल तीन संख्यांमधली ती असते तुमची सरासरी तसंच पाच संख्या असेल तर ती बरोबर जी मध्ये येईल ती असते तुमची क्रमवार संख्याची सरासरी समज इथे अठ्ठेचाळीस दिलेलं आहे तर क्रमवार संख्या कशा असणार आहे सत्तेचाळीस शेहेचाळीस इकडे एकोणपन्नास आणि इकडे पन्नास मग तुम्हाला जे काही विचारलेलं ला असेल लहान संख्या गुन्हेला मोठी संख्यांचा गुणाकार विचारला आहे पहिल्या संख्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार म्हणजे शेहेचाळीस गुन्हेला पन्नास डायरेक्ट उत्तर काढू शकता तुम्ही शून्याला शून्य स्वयंपाचं तीस ह्याले तीन पाचोक वीस प्लस तीन तेवीस म्हणजेच टू थ्री डबल झिरो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद